Good morning, everybody. During this session, we will discuss the provisions of the Banking Regulation Act 1949. This Banking Regulation Act 1949 is made applicable to cooperative banks in March 1, 1966. This Banking Regulation Act is applicable to cooperative societies in the year March 1, 1966. This Banking Regulation Act 1949 is applicable to all banking industry, but from 1966 this has been made applicable to cooperative banks, cooperative societies. That is why it is here mentioned that as applicable to cooperative societies. This is the full form, AACS, as applicable to cooperative societies. This is the full form of AACS. So we will before discussing the provisions of this act, you might be knowing that in our country there is Constitution of India. We can say in Marathi Bharatiya Rajya Ghatana. आणि ही भारतीय राज्यघटना ही ज्यावेळेला 1950 साली अस्तित्वात आली, डॉक्टर आंबेडकर त्यांनी ती घटना ड्राफ्ट तयार करून वगैरे, बाकीचा जो प्रोसिजर आहे त्याचा त्या तपशिलात आपण आता जाणार नाही, परंतु ही राज्यघटना अस्तित्वात येताना घटनाकारांचं ध्येय असं होतं की देअर शुड बी बेटरमेंट ऑफ कॉमन मॅन. कॉमन मॅन मीन्स सामान्य माणूस, सर्वसाधारण माणूस. सर्वसाधारण माणसाचं कल्याण किंवा त्याची उन्नती, त्याची प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटनेनुसार जे जे काही कायदे करायला पाहिजेत ते केले पाहिजेत किंवा करतात, करण्यात येतात. आता या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाला लिस्ट आहेत, लिस्ट म्हणजे कुठल्या विषयांच्या बाबतीमध्ये सेंट्रलनी कायदे करायचे, कुठल्या विषयाच्या बाबतीत कंकरंट लिस्ट किंवा सेंट्रल आणि स्टेटनी कायदे करायचे, आणि कोणत्या विषयाच्या बाबत स्टेट किंवा राज्यांनी कायदे करायचे, असं त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाला एक सेंट्रल लिस्ट, कंकरंट लिस्ट अँड स्टेट लिस्ट ही ह्या घटनेला जोडपत्र आहे. ऑल दीज लिस्ट आर पार्ट अँड पार्सल ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आणि म्हणून हे सांगण्याचा उद्देश असा आहे की हा कायदा करत असताना ॲज पर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सब्जेक्ट्स आर डिवायडेड इन टू सेंट्रल लिस्ट, कंकरंट लिस्ट अँड स्टेट लिस्ट.
Centralism means the subjects for which laws can be passed by parliament or Bharat Sarkar. Sansad ya central list cha babti madhe kayde karel. Concurrent list cha babti madhe central and state doni kayde kartil. Ani state list cha babti fakt concerned state will pass the laws for particular subject. So we are concerned in this lecture. This Banking Regulation Act is a central act. It is a central act. किंवा केंद्र सरकारचा कायदा आहे. It is a central act. आणि म्हणून याच्यावर आपल्याला याच्यामध्ये चर्चा करायची. हे बॅकग्राऊंड सांगण्याच्यासाठी ही कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया किंवा हा जो तपशील आहे तो थोडक्यात मी आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. नंतर आपल्या देशामध्ये संपूर्ण इकॉनॉमिक ग्रोथ किंवा आर्थिक प्रगती उलाढाल वाढ किंवा प्राईस स्टॅबिलिटी किमती स्थिरता महागाई वाढून न देणं बँकर टू गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटचा जो काही व्यवसाय असेल तो करण्यासाठी किंवा बँकर टू बँक या सगळ्या कामासाठी किंवा ही सगळी कामं कोण करतं तर देशातली आरबीआय किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. आणि ह्या आरबीआय 1935 ला अस्तित्वात आली त्याचा कायदा 1934 आहे 1934 आहे याप्रमाणे 1 एप्रिल 1935 रोजी ही आरबीआय अस्तित्वात आली आहे. आणि देर आर लॉट ऑफ वर्क्स कन्सिडरिंग द नॅशनल प्रायोरिटीज देशाच्या हिताचा विचार करून जी काय ध्येय धोरणं किंवा बँकांच्यावर नियंत्रण महागाई वाढू नये म्हणून रेट ऑफ इंटरेस्ट कमी करणं वाढवणं आता मागच्या फेब्रुवारीमध्ये तुम्हाला माहीत असेल रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 0.5% कमी केला तर त्याचा उद्देश काय आहे रिझर्व्ह रेपो रेट कमी केला राष्ट्रीयकृत बँका किंवा बँका आरबीआय कडनं कर्ज पुरवठा करण्यासाठी फायनान्स घेतात कर्ज घेतात आणि मग कर्ज घेऊन ते बँकांच्या मार्फत इन्स्टिट्यूशनना वैयक्तिक लोकांना वाटली जातात. आता हे कर्ज 25 पैशांना रिझर्व्ह बँकेनं स्वस्त केलं म्हणजे ह्याचं रिपरकिशन किंवा ह्याची प्रतिक्रिया जनरल ह्याच्यामध्ये काय होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आरबीआयनं रिव्हर्स रेपो रिझर्व्ह रेपो रेट कमी केला याचा अर्थ 0.25 पैशानं रिझर्व्ह बँकेकडनं बँकांना जे कर्ज मिळेल ते 0.25 पैशानं कमी व्याजदरानं मिळेल किंवा थोडं स्वस्त मिळेल. कसं मिळेल स्वस्त मिळेल आणि त्या प्रमाणात आरबीआय एक्सपेक्टिंग दॅट बँक शुड ऑल्सो पास ऑन दिस कन्सेशनल रेट ऑफ फायनान्स टू अल्टिमेट बेनिफिशरी ॲग्रिकल्चरिस्ट इंडस्ट्रियलिस्ट इंडिव्हिज्युअल्स वगैरे वगैरे या लोकांना हा व्याजाचा लाभ झाला पाहिजे. आणि म्हणून गेल्या फेब्रुवारीमध्ये नवीन जे आरबीआय गव्हर्नर आले शक्तीदास त्यांनी 0.25 पैसे हा रेपो रेट कमी व्याजाचा दर केलेला आहे. त्याचा परिणाम असा होणार की तेवढ्या प्रमाणात रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज स्वस्त मिळणार. रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज स्वस्त मिळालं की त्या प्रमाणात बँका त्यांचा कर्ज पुरवठा स्वस्त व्याजाच्या दरानं करणार आणि शेवटच्या ग्राहकाला किंवा अल्टिमेट बेनिफिशियरीला त्या प्रमाणात कमी व्याजाच्या दरानं कर्ज मिळणार हा त्याचा एक भाग झाला. म्हणजे व्याज आता 25 पैशानं कमी केलं ही एक भाग झाली. परंतु रिझर्व्ह बँकेला असं वाटलं की देर इज हाय इन्फ्लेशन म्हणजे चलनवाढ खूप झालेली आहे महागाई खूप वाढलेली आहे असं ज्यावेळेला रिझर्व्ह बँकेला वाटतं त्यावेळेला आरबीआय काय करते हाच रेपो रेट वाढवते. काय करते वाढवते आरबीआय इन्क्रीजेस द रेपो रेट. म्हणजे काय समजा आता 6.5 होता तो 7.5 झाला फॉर एक्झाम्पल तर त्यावेळेला काय होईल
टू कंटेन द इन्फ्लेशन किंवा महागाईवर नियंत्रण करण्यासाठी, चलनवाढीवर नियंत्रण करण्यासाठी आरबीआयनं हे पाऊल उचललेलं आहे की व्याजाचा दर आता वाढवला पाहिजे. मग त्या प्रमाणामध्ये 0.25 न रेट रेपो रेट वाढवल्यामुळं आता तो बँकांना रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज घेताना ते कशा तऱ्हेनं मिळणार, 7.5% मिळणार, 7.5% मिळणार. आणि 7.5% मिळालेलं कर्ज त्या बँका त्यांच्या ग्राहकांना किंवा कस्टमरला त्यांच्या त्यांच्या व्याजाच्या दरानं, म्हणजे त्या 25 पैसे वाढलेल्याचा विचार करून देणार. म्हणजेच कर्ज महाग होणार, कर्ज काय होणार, कॉस्टली होणार, महाग होणार, त्याच्यावर व्याज जास्त द्यावं लागणार. मग कर्ज महाग झाल्यानंतर त्या प्रमाणामध्ये इन्फ्लेशन किंवा महागाई कंट्रोल करण्याचा रिझर्व्ह बँक प्रयत्न करत असते. रिझर्व्ह बँकेची काय कामं आहेत थोडक्यात आपण याच्यानंतर पाहणार आहोत. मी हे ओघानं या ठिकाणी सांगायचं होतं म्हणून मी आपल्याला सांगितलं. तर आरबीआय इथं या ठिकाणी केम इन टू एक्झिस्टन्स ऑन एप्रिल 1, 1935. आणि मेन फंक्शन्स ऑफ आरबीआय काय आहेत, तर बँकर टू गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटची जी काय कामं असतील, मग ते सेंट्रल गव्हर्नमेंट असो किंवा स्टेट गव्हर्नमेंट असो, ती ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट आरबीआय करते. ज्या ठिकाणी आरबीआयचं ऑफिस नाहीये, ज्या ठिकाणी आरबीआयचं ऑफिस नाहीये, फॉर एक्झाम्पल कोल्हापूर, तर त्या ठिकाणी दिस वर्क इज डन बाय स्टेट बँक ऑफ इंडिया और अदर नॅशनलाइज बँक ऑन बिहाफ ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आपल्या लक्षात येतं का मी काय बोलतो ते, म्हणजे ज्या ठिकाणी आरबीआयची ऑफिस नाहीये त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेच्या वतीनं कोण काम करतं, तर स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा अदर नॅशनलाइज बँक हे त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेच्या वतीनं सरकारचं काम करत असतात. हे एक काम झालं रिझर्व्ह बँकेचं. रिझर्व्ह बँक आणखी काय करते, बँकर टू बँक, म्हणजे बँकांची बँक मराठीत त्याला म्हणतात. म्हणजे ह्या देशातली बँकिंग इंडस्ट्री, दिस इज कंट्रोल्ड बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मग रिझर्व्ह बँक, त्याच्यानंतर स्टेट बँक, राष्ट्रीयकृत 20 बँका, प्रायव्हेट सेक्टर बँक, फॉरेन बँक आणि कोऑपरेटिव्ह बँक, ऑल बँकिंग सेक्टर इज कंट्रोल्ड बाय आरबीआय किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर म्हणजे ही आरबीआय जी आहे ती ऑटोनॉमस बॉडी आहे. ऑटोनॉमस किंवा त्यांना स्वतंत्र ऑटोनॉमी आहे, म्हणजे स्वायत्तता आहे. आरबीआय ऑटोनॉमस बॉडी आहे किंवा ऑटोनॉमी, त्यांना स्वतंत्र स्वायत्तता आहे. आरबीआयच्या कुठल्याही बँकेनं एखाद्या कर्जदाराला कुठला व्याजाचा रेट लावलेला आहे, दॅट रेट ऑफ इंटरेस्ट कॅनॉट बी चॅलेंज्ड इन एनी कोर्ट ऑफ लॉ ॲज पर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या बँकेमध्ये कर्ज घेतलेलं आहे आणि त्यांनी तुम्हाला 12.5% किंवा काहीतरी व्याजाचा दर लावलेला आहे, तर हा व्याजाचा दर जो आहे हा तुम्ही इतकाच का लावला, कमी का लावला नाही, अशा प्रकारचं चॅलेंज तुम्हाला कुठल्याही बँकेमध्ये कुठल्याही कोर्टामध्ये करता येणार नाही, अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आता हा बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट कोऑपरेटिव्ह बँकांना लागू झाला त्यावेळेला, हा ऍक्ट कोऑपरेटिव्ह बँकांना लागू करताना सेक्शन 56 ऑफ धिस ॲक्ट, ओरिजिनल ॲक्ट सेक्शन 56, याच्यामध्ये काही अमेंडमेंट्स, हा नव्यानं एक सेक्शन त्यामध्ये इन्सर्ट केला गेला 1967 साली. आणि त्या ह्याच्यामध्ये हा 66 पासून कोऑपरेटिव्ह बँकांना हा बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट लागू करण्यात आलेला आहे.
आता हा ऍक्ट लागू करण्याच्या मागे काही ऑब्जेक्ट्स ऑफ द ऍक्ट आहेत किंवा हा कायदा करण्यामागे बँकिंग इंडस्ट्रीला किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टरला हा कायदा लागू करण्यामध्ये काही सरकारचे काही उद्देश आहेत, ऑब्जेक्ट्स आहेत. पहिला ऑब्जेक्ट काय? टू सेफगार्ड द इंटरेस्ट ऑफ द डिपॉझिटर, टू ऑब्जेक्ट्स ऑफ दिस ऍक्ट. पहिला टू सेफगार्ड द इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स, ठेवीदारांच्या हिताचं रक्षण. म्हणजे ठेवीदारांचे पैसे वेगवेगळ्या बँकांच्या मध्ये गुंतवलेले आहेत खाती उघडून किंवा मुदत ठेवीमध्ये, त्या पैशाचं संरक्षण किंवा त्या हिताचं रक्षण करणं हे पहिलं ऑब्जेक्ट या कायद्याचं या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं काय आहे? टू डेव्हलप बँकिंग इन्स्टिट्यूशन्स ऑन साऊंड लाईन, टू डेव्हलप बँकिंग इन्स्टिट्यूशन्स ऑन साऊंड लाईन. थोडक्यात म्हणजे फायनान्शियली साऊंड, आर्थिकदृष्ट्या साऊंड लाईनवर बँकांची प्रगती किंवा बँकांची वाढ देशामध्ये करणं हे दुसरं ऑब्जेक्ट त्या ठिकाणी या कायद्याचं आहे. आणि या देशातल्या ज्या प्रायोरिटी आहेत, अग्रक्रम म्हणजे डाऊन ट्रोडन्स जे लोक आहेत किंवा गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवून प्रायोरिटी सेक्टरमध्ये चांगलं लोन दिलं गेलं पाहिजे किंवा मोठ्या प्रमाणावर लोन दिलं पाहिजे, ज्यामुळे या लोकांचा विकास होईल, त्यांची भरभराट होईल, असे हे तीन ऑब्जेक्ट्स त्या ठिकाणी या कायद्याचे आपल्याला सांगण्यात आलेले आहेत. आता थोडक्यात या ठिकाणी आपण बँकिंगची व्याख्या पाहूया आणि त्याच्यानंतर पुढे जायचं आहे. बाकीच्या डेफिनेशन्स आहेत त्यानंतर आपण बघणारच आहोत. बँकिंग सेक्शन 5B ऑफ दिस ऍक्ट. बँकिंग मीन्स accepting for the purpose of lending or investment of deposits, accepting of deposits from public, repayable on demand or otherwise, and withdrawable by check draft electronic means or otherwise.
This is the definition of banking. Banking means accepting for the purpose of lending or investment of deposits from public, repayable on demand and otherwise, and withdrawal by check, draft, electronic means or otherwise. This definition, which we can split the definition. Accepting ठेवी वेगळे स्वीकारायचे आहे. Accepting what type of deposits? SB, current, FD, RD, all these are types of deposits. आणि हा डिपॉझिटचा पैसा कोणाकडनं गोळा करतो आपण? सगळ्या बँका कोणाकडनं करते? पब्लिककडनं गोळा करते, जनतेकडनं ठेवी गोळा करते. आणि म्हणून याला आपण असं म्हणायचं, दिस इज अ पब्लिक मनी. दिस इज अ पब्लिक मनी. विविध डिपॉझिटच्या माध्यमातून बँका जो डिपॉझिट गोळा करतात त्याला म्हणायचं पब्लिक मनी किंवा जनतेचा पैसा. आणि हा जनतेचा पैसा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बँक ह्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 माध्यमातून आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934 माध्यमातून टोटल बँकिंग इंडस्ट्रीवर कंट्रोलिंग करत असते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि या अर्थानं रिझर्व्ह बँक मगाशी आपण सांगितलं की सेंट्रल बँक ऑफ द कंट्री, RBI इज अ सेंट्रल बँक ऑफ द कंट्री. RBI सेंट्रल बँक ऑफ द कंट्री. देशाची मध्यवर्ती बँक, देशाची मध्यवर्ती बँकेचं काम मगाशी मी सांगितलं, बँकर टू गव्हर्नमेंट, बँकर टू बँक, प्राईस स्टॅबिलिटी, इकॉनॉमिक ग्रोथ, ही मेन ऑब्जेक्ट RBIच्या याच्याखाली. आणि RBIला ती पाहावी लागतात हे आपण अचीव करतो का नाही. फॉर बेटरमेंट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ दिस कंट्री. आणि RBI म्हणून सेंट्रल बँक ऑफ द कंट्री ही तिची महत्त्वाची कामं आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आता डेफिनेशन आपण पाहिली या ठिकाणी. हे निघालं काय? हे कसं लावलं होतं? हा, ॲक्सेप्टिंग फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग ऑर इन्व्हेस्टमेंट. ॲक्सेप्टिंग काय? ऑफ डिपॉझिट फ्रॉम पब्लिक, जनतेकडनं विविध प्रकारच्या ठेवी गोळा करायच्या. हे सेव्हिंग अकाउंट असेल, करंट असेल, FD असेल, RD असेल किंवा आणखी कुठल्या नावानं डिपॉझिट असतील, जनतेकडनं विविध मार्गांनी ठेवी गोळा करायच्या. कशासाठी? फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग ऑर इन्व्हेस्टमेंट. फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग ऑर इन्व्हेस्टमेंट म्हणजे ज्याच्यामधून कर्ज देण्याची द्यायची किंवा कर्ज देण्याला कमी वाव असेल तर त्याची इन्व्हेस्टमेंट करायची, या उद्देशानं विविध प्रकारच्या ठेवी गोळा करायच्या. आणि त्या डिपॉझिट त्या लोनच्या माध्यमातून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन कर्ज रूपानं वाटायच्या किंवा कर्ज वाटण्यास कमी वाव असेल तर इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या माध्यमात करायची. अशासाठी हे डिपॉझिट आपण घेतलं जातं. आणि RBIनं दुसरं आपल्याला आणखी सांगितले, तुम्ही नुसते जनतेकडनं पैसे गोळा करू नका नुसतं कर्ज देण्यासाठी किंवा काय. तर तुमचं काय आहे म्हणणं RBIचं ह्या कायद्यानुसार? रिपेएबल ऑन डिमांड. ठेवीदारानं मागता क्षणी तुम्ही पैसे दिले पाहिजे, ऑन डिमांड, ऍट वन्स. मागता क्षणी तुम्ही पैसे दिले पाहिजे. तुम्ही आता एखाद्या बँकेत समजा गेलात आणि त्या ठिकाणी तुमची ठेव आहे 25,000 किंवा काहीतरी आपण समजूया, आणि तुम्हाला काहीतरी तातडीची गरज घरात लागलेली आहे, आणि म्हणून ही तातडीची गरज भागवण्यासाठी तुम्ही बँकेत जाता, बँकेला सांगता की बाबा माझी FD 25,000 रुपये आहेत, ते मला अमुक अमुक कारणासाठी हवे आहेत, तर ते बँकेनं तातडीनं लगेच दिले पाहिजे. बँकेच्या व्याजाच्या दरानं काय रेट थोडा व्याज कमी करून
पण उद्या या परवा असं म्हटलं तर रिझर्व्ह बँक दंडोका घेऊन या बँकांच्या मागे लागते, चालणार नाही. रिझर्व्ह बँकेचं काय म्हणणं आहे, रिपेएबल ऑन डिमांड, मागच्या क्षणी तुम्ही पैसे दिले पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे जे हे पैसे रिझर्व्ह बँक किंवा कुठल्याही बँकेत आपण जे ठेवतो ते कसे ठेव कसे असायला पाहिजे, विड्रॉवल बाय चेक, ड्राफ्ट किंवा इलेक्ट्रॉनिक मीन्स आली. आता कॉम्प्युटरच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळी माध्यम आलेली आहेत, इंटरनेट वगैरे अमुक्तमुक. आपण इथं इंटरनेट पाहिजे तर म्हणूया, इलेक्ट्रॉनिक मीन्सच्या ऐवजी इंटरनेट म्हणूया. तर ही जी ठेव आपण विविध ठेवीमध्ये ठेवतो, करंट असेल, सेव्हिंग असेल, एफडी असेल, आरडी असेल, ही ठेव चेकनी काढता यायला पाहिजे किंवा ड्राफ्टनी काढता यायला पाहिजे किंवा कॉम्प्युटरची आता इलेक्ट्रॉनिकची जी जी काही वेगवेगळी ॲप्स आहेत, ॲपल्स ॲप्लिकेशन्स आहेत, त्याच्या माध्यमातून आपल्याला ही काढता आलं पाहिजे. अशा प्रकारे ही बँकिंगची डेफिनेशन ही सगळ्या बँकांना लागू आहे, म्हणजे इन्क्लुडिंग स्टेट बँक, राष्ट्रीयकृत बँका, प्रायव्हेट सेक्टर बँका, फॉरेन बँका, कोऑपरेटिव्ह बँका, ऑल बँक्स, ऑल बँकिंग इंडस्ट्री करता ही डेफिनेशन लागू आहे. आणि म्हणून ऍक्सेप्टिंग फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग ऑर इन्व्हेस्टमेंट ऑफ डिपॉझिट फ्रॉम पब्लिक, रिपेएबल ऑन डिमांड ऑर अदरवाईज, अँड विड्रॉवल बाय चेक, ड्राफ्ट ऑर अदरवाईज, अशा प्रकारे ही बँकिंगची व्याख्या आहे. आता रिझर्व्ह बँकेनं या कायद्यात आपल्याला पुढे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. हा जनतेचा पैसा आहे, विविध ठेवीच्या माध्यमातून बँकांच्याकडे जो पैसा जमा होतो तो कसला पैसा आहे, जनतेचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे. आणि तो सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही रिझर्व्ह बँकेची आहे. आणि ही जबाबदारी रिझर्व्ह बँक कोणत्या कायद्याच्या माध्यमातून पार पाडते, तर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 या कायद्याच्या माध्यमातून ही जबाबदारी RBI पार पाडत असते. एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी आपल्याला या बँकिंगच्या संदर्भात देतो. आपण सर्व बँकेत किंवा बँकिंगच्या परीक्षेला बसणारे लोक आहात, तुम्हाला काहीतरी माहिती आहे BS म्हणजे बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीट हा दरवर्षी मार्च इयर एंडिंग झाल्यानंतर प्रत्येक बँकेने बनवायचा असतो असं कायद्यानं बंधन आहे. फॉर एक्झाम्पल आपण थोडक्यात एक उदाहरण घेऊया, थोडक्यात अगदी म्हणजे तुम्हाला हे कळावं म्हणून. एक 100 कोटीची बँक आहे असं आपण गृहीत धरूया. तर त्या ठिकाणी या बाजूला आम्ही ज्या वेळेला बॅलन्स शीट बनवतो त्यावेळेला कॅपिटल अँड रिझर्व्ह, डिपॉझिट्स, नंतर अदर लायबिलिटीज वगैरे वगैरे, हा बॅलन्स शीट किंवा कॅपिटल अँड लायबिलिटीज साईडचा हा भाग आहे. कॅपिटल अँड लायबिलिटीज आणि या बाजूला असेट्स अँड प्रॉपर्टीज. तर आपण इथं समजूया की एका बँकेकडं 100 कोटीचं डिपॉझिट आलेलं आहे. तर या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे त्या बँकेनं CRR किंवा कॅश रिझर्व रेशियो फॉर द टाइमिंग एक्झाम्पल म्हणून 5% मेंटेन करायला पाहिजे. 5% CRR कॅश रिझर्व रेशियो त्यांनी किती मेंटेन करायला पाहिजे, 5% म्हणजे कॅश त्यांच्याकडं यातले 5 कोटी राहणार. बरोबर. आपण आणखी समजूया इतर बँकामध्ये काय बँक बॅलन्सेस असतील. बँक बॅलन्सेस एक 10 आपण पकडूया, 10 कोटी. त्याच्यानंतर उरलेले जे पैसे आहेत इन्व्हेस्टमेंट कॅश बॅलन्स
5 कोटी इन्व्हेस्टमेंट, सॉरी सॉरी इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट आलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट्स 20 कोटी समजूया, 20 कोटी, आणि उरलेले जे रक्कम आहे ती लोन्स अँड ॲडव्हान्सेस, लोन्स अँड ॲडव्हान्सेस ही 75. अशा प्रकारे हे 100 कोटीची बँक आहे आपण असं समजूया. आता 75 करोड्सची जी लोन्स आहेत ती वाटताना सुद्धा ह्या बँकांच्यावर कंट्रोल आहे आरबीआयचा. आरबीआय सेज नो अनसिक्युअर्ड लोन्स, अनसिक्युअर्ड लोन तुम्ही वाटायचे नाहीत. अनसिक्युअर्ड लोन्स म्हणजे ज्याला तारण काही नाहीये, ज्याला सिक्युरिटी काही नाहीये, अशी लोन बँकांनी वाटायची नाहीत. अशा प्रकारच्या मर्यादा किंवा बंधनं यांच्यावर आहेत आणि म्हणून ही 75% जी लोन आहेत ती तुम्ही अशा प्रकारे वाटा की त्याच्यामध्ये फुल्ली सिक्युअर्ड, फुल्ली सिक्युअर्ड. तारण घेऊन फुल्ली सिक्युअर्ड लोन्स अशी वाटा आणि ह्या लोन वाटलेल्या लोनची लोन्स विच आर डिसबर्स शुड बी रिकवर्ड रेग्युलरली, नियमितपणानं त्याची वसुली केली पाहिजे. देर शुड नॉट बी एनपीए अकाउंट, एनपीए मीन्स नॉन परफॉर्मिंग असेट, एनपीए नॉन परफॉर्मिंग असेट. नॉन परफॉर्मिंग असेट मीन्स व्हॉट? द असेट विच कॅनॉट जनरेट इन्कम, द असेट विच कॅनॉट जनरेट इन्कम त्याला म्हणायचं नॉन परफॉर्मिंग असेट. आणि असा कुठलाही लोन शक्यतो तुम्ही 0% तुमचा एनपीए असेल अशा पद्धतीनं त्याची रिकव्हरी नियमित करायची आहे असं या ठिकाणी आपल्याला आरबीआयनं सांगितलेलं आहे. तर ह्याच्या पुढे आपण आता जाणार आहोत. आपल्याला आर बँकिंगची डेफिनेशन सांगितलेली आहे, त्याच्यानंतर हा ऍक्ट कोणाला कोणाला लागू आहे किंवा कोणाला लागू नाही ही थोडक्यात आपल्याला माहिती सांगतो. दिस ऍक्ट इज ऍप्लिकेबल टू SCBs, DCCBs, UCBs, म्हणजे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, अँड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स, या सर्वांना हा कायदा लागू आहे. आणि या ठिकाणी हा या सर्वांना लागू आहे आणि त्याच्यानंतर दिस ऍक्ट इज नॉट ऍप्लिकेबल टू पॅक्स, PA ऍक्ट नॉट ऍप्लिकेबल टू पॅक्स मीन्स प्रायमरी ऍग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह सोसायटीज.
the primary agricultural cooperative societies, the societies which give loans to the farmers for agriculture and allied activities. And these PACs or primary agriculture cooperative societies do not do the business of banking. That is why this act is not applicable to primary agriculture cooperative societies. तुम्हाला मराठी येतं? येते ना? विविध कार्यकारी सहकारी संस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था व्हिलेज लेव्हलला किंवा खेड्याच्या लेव्हलला या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ह्या कार्यरत असतात आणि यांचं काम काय आहे? शेती कर्ज पुरवठा किंवा शेतीला अनुसरून अदर ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू ॲग्रिकल्चर यांना कर्ज पुरवठा करायचा. आणि म्हणून बँकिंगच्या व्याख्येप्रमाणे आम्ही काय मगाशी पाहिलं, ऍक्सेप्टिंग फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग ऑर इन्व्हेस्टमेंट, आणि जनतेकडनं विविध प्रकारच्या ठेवी गोळा करणं ज्या कर्ज वाटपासाठी किंवा गुंतवणुकीसाठी गोळा करायच्या, हे काम या पॅक्स करणं होतं का? याचं उत्तर नाही. त्या विविध प्रकारच्या ठेवी गोळा करत नाहीत, ह्या काय करतात? फक्त शेतकऱ्यांना कर्ज देतात. कोण यांना देतं कर्ज? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स. डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकांना कोण कर्ज देतं? स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. स्टेट कोऑपरेटिव्हला कोण बँक लोन देतं? नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट आणि रिझर्व्ह बँक. आणि म्हणून दीज आर नॉट बँक्स विदिन द मिनिंग ऑफ दिस बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट. मोर ओव्हर एल डी बीज मीन्स लँड डेव्हलपमेंट बँक्स. लँड लँड डेव्हलपमेंट बँक्स मराठीमध्ये भूविकास बँक. दीज बँक्स ऑल्सो डू नॉट वर्क अंडर द बँकिंग ॲक्टिव्हिटीज. दॅट इज दीज बँक्स डू नॉट ॲक्सेप्ट डिपॉझिट्स. ओनली दीज बँक्स गिव्ज लॉंग टर्म लोन्स फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट or agricultural development. For example, digging of well, irrigation, lift irrigation, all that. Therefore, primary agriculture cooperative societies, that is PACs, and LDBs, that is land development banks, are not covered under the definition of banking in Banking Regulation Act. Moreover, Section 18 of this act is very important. Section 18 ha kaidyacha mahatvacha section ahe. 18 CRR section 18 CRR cash reserve ratio. And ha, at present this is to be maintained at 4% of individual. At present 4% of NDTL net demand and
time liabilities. Net NDTL 4% continuously of the preceding fortnight, continuously all banks have to maintain CRR. At present it is 4% of the NDTL and the scheduled banks means what? Scheduled cooperative bank means, for example, Saraswat Cooperative Bank, Mahanagar Cooperative Bank, the Shamrao Vitthal Cooperative Bank, all that. All these are scheduled cooperative banks. These scheduled banks, scheduled cooperative banks means these are included in the second schedule to the Reserve Bank of India Act. These are included in the second schedule to Reserve Bank of India Act, and they get some benefits of this schedule status. Schedule status, bankana kai thevi gola karnyacha sandarbhat, government cha scheme cha sandarbhat kai mahatvache fayde milatat asha prakare ha hi aahe. Tyachyanantar section 6 of this act, banks should not do any other business or any other activity except accepting of the deposits and pay giving loans. Yacha shivay ya bankani dusra kahi karaycha nahi. For example, there should not be any barter system. That means exchange of money for certain goods. For example, potato or onion. This should not be done by these banks. Or some banks have their premises and they try to give these premises on rent. This is also not allowed to do this business of granting, giving premises on rent. This is contradictory to these provisions of this act. The allied businesses banks which can do, allied businesses of bills of exchange, bills of lading, debentures, buying, selling, insurance and all that, trustee business, all this is ancillary activities or allied businesses these banks can do. Then as per section 11 of this act, any bank which is to be commencing business, it should have minimum 1 lakh paid up capital. That means no bank can start if there is no paid up capital of rupees 1 lakh or more. This is the provision under section 11. Section 18, we have seen cash reserve ratio. We will go ahead. Restrictions 11, section 19. Restrictions on holding shares in other cooperative banks. No cooperative bank should hold shares of other cooperative banks or other cooperative societies. Other cooperative societies. Cooperative bankani kontyahi itar sahakari samsteche shares ghyayche nahi. Asha prakarcha bandhan ya section 19 nusar bankanchyavar taklela aahe. There is one exception for this. Exception is if an urban cooperative bank is a member of a district center cooperative bank,
and gets loan from the district central cooperative bank, then urban bank has to purchase some shares of district central cooperative bank. Likewise, if a district central cooperative bank gets any loan from state cooperative bank, that district central cooperative bank should have purchased some shares as per rule of the state cooperative bank for this purpose. This is the exception. Thereafter, Section 20, restrictions on loans and advances. Restrictions on loans and advances. Section 20, RBI of Banking Regulation Act says, no loans should be given to the directors of this bank. कुठल्याही डायरेक्टरना बँकेने कुठलेही लोन घ्यायचं नाही अशा प्रकारची तरतूद सेक्शन 19 मध्ये टाकण्यात आलेली आहे किंवा करण्यात आलेली आहे. देयर इज वन एक्सेप्शन अँड दॅट इज दोज सॅलरी अर्नर सोसायटीज. सॅलरी अर्नर सोसायटीज एक्सेप्शन. सॅलरी अर्नर सोसायटीज किंवा पगारदार नोकरांच्या सहकारी संस्था. या पगारदार नोकरांच्या सहकारी संस्था म्हणजेच ज्या ठिकाणी उदाहरण घेऊया आपण स्टेट बँक ऑफ इंडिया. ऑल स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडियाचे ऑल एम्प्लॉईज कॅन फॉर्म ए कोऑपरेटिव्ह सोसायटी, क्रेडिट सोसायटी फॉर मीटिंग देअर नीड्स. देअरफोर दीज सॅलरी अर्नर सोसायटीज हॅव डायरेक्टर्स फ्रॉम अमंग देअर स्टाफ मेंबर्स अँड देअरफोर दीज डायरेक्टर्स कॅन गेट लोन्स फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह बँक्स. सेक्शन 21A, सेक्शन 21A, सेक्शन 21A द रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज बाय एनी बँक शुड नॉट बी चॅलेंज्ड इन एनी कोर्ट. रेट ऑफ इंटरेस्ट ऑफ लोन नॉट टू बी चॅलेंज्ड इन एनी कोर्ट ऑफ लॉ. In any court of law. Yes, madam? Yes? Moreover, Section 22 is the licensing of banking company. Licensing of banking company. The bank which wants to do the business of banking, that bank should get, will have to get license from Reserve Bank of India under the Banking Regulation Act 1949, Section 22. Moreover, Section 23A says branch license. Branch license. There should be. It is necessary to obtain license for opening the branch of urban cooperative bank. The act says the banks which are in grade 1 or 2 as per the inspection of RBI can get this license provided there is no default in CRR or SLR. CRR means cash reserve ratio and SLR means statutory liquidity ratio. There the bank is earning profit every year. Net NPA or NPA of the bank is less than 7%. NPA less than 7%
and bank observes or complies the statutory obligations of the Reserve Bank of India, that means RBI's correspondence or RBI's CRR maintenance or a scammer rating, those banks which are in grade or B, they can get the license from RBI. Those banks which are in grade 3 or 4, they could not get license because some difficulties are there. For example, NPA must have been high, NPA more than 7% or something like that. Therefore, these banks in grade 3 and grade 4 cannot get licenses under this Banking Regulation Act. Section 24 is very important, HLR, Section 24, HLR, Section 24, HLR, Statutory Liquidity Ratio, Section 24 of Banking Regulation Act says that every banking company should maintain 25% in statutory liquidity ratio, that is in government securities or gold. This is mentioned in this section 24. Scheduled banks, the scheduled cooperative banks to keep CRR under section 42 of RBI Act 1934 with RBI. Other cooperative banks to keep the CRR with SCB, DCCB, SBI, or nationalized banks. And therefore, at present, this HLR is 19.5%. At present, HLR 19.5% of NDTL. This NDTL, this HLR will have to be invested in government securities which are approved securities under the Indian Trust Act 1882. Yachyamadhe guntavlele pahijet. Section 23(3), ensuring compliance, that means the returns, those which are fortnightly, monthly, quarterly, half yearly and yearly, all these returns should be submitted to Reserve Bank of India and State Cooperative Bank, DCC Bank, NABARD and Commissioner for Cooperation and Registrar Cooperative Societies. Sagana he submit kela paaje. Section 35 inspection.
Section 35, inspection. Inspection. This inspection is conducted by Reserve Bank of India under Section 35 of the Banking Regulation Act, and the criteria is this inspection this inspection is conducted as follows: Scheduled Cooperative Banks. Scheduled Cooperative Banks. Once in a year. Grade 1 UCBs, grade 1 UCBs, once in 2 years. Grade 2 UCBs. Once in 18 months. Next, grade 4. Grade 3. Two. Next, grade 3. Once in a year. And grade four. It is also once in a year. Like this, RBI conducts the inspection of all cooperative banks under Section 35 of the Banking Regulation Act. Next, power of Reserve Bank to give directions to banking company. Section 35A, power of RBI to give directions. If any bank is having rising trend of NPA, that means NPA of the particular bank is very high, then Reserve Bank of India can give directions to this bank to decrease your NPA at very urgently, and thereafter other directions also there RBI can give to these banks.
There another section, important section is section 46. Section 46, penalties. Penalties. This penalties, if any bank makes default in CRR or something like that, thus this bank is penalized by Reserve Bank of India to the extent of twice the amount of deposits or default, whichever is more, and therefore for contravention of any of the provision of the act by any person, fine of up to 50,000 rupees or twice the amount involved, whichever is more, and for continuing default, further fine of 2,500 is laid down or levied on the bank for this breach of RBI's directions. Then chapter 46A is the chairman, director, etc. to be a public servant for the purpose of chapter 11 of the Indian Penal Code. A cooperative bank chairman, chief executive officer, director and staff, all are the public servants under the provisions of Indian Penal Code, and they can be penalized for any misconduct or irregularities that will be noticed by Reserve Bank of India. Section 47 says cognizance of offenses. This section says no court shall take cognizance of any offenses punishable under section 46 except upon complaint in writing by an officer of RBI. Reserve Bankecha adhikaryani complaint kelya shivay kiwa takrar dakhal kelya shivay kutlahi court ye section 46 antargatcha offenses karita ha guna kiwa yachi dakhal ghenar nahi asha prakarcha section 46 madhe tartud karnyat aalele aahe 47 madhe tyachyanantar penalty if there is any default in CRR or SLR, very stern penalty is levied by RBI under section 46. That means a penalty of rupees 5 lakhs or twice the amount of default, which is more, and for continuing default, a further penalty which may extend to rupees 25,000. This amount, this penalty is levied on the erring bank. For contravention of section 43, penalty is twice the amount of deposits. Penalty to be payable within 14 days. When the penalty is levied on certain bank, that bank should pay that penalty within 14 days of this directions or a penalty is levied. No complaint shall be filed against any bank in any court, in any court, in respect of penalty imposed by RBI for any contravention or default. Asha prakare jar penalty ekhadya bankila lavli tar ashi bank asha penalty cha viruddha kutlyahi courtat dad magu shaknar nahi asha prakarchi tartud section 47 a madhe karnyat aaleli aahe. Ani jar ekhadya bankila penalty lagli, if some bank is penalized and other specific supervisory actions is to be disclosed, the RBI will release in press release, and the concerned bank will have to give the footnote in their balance sheet and annual report by way of footnote. This is the provision. Next, Act 18 of 1991, that is Bankers Book Evidence Act 1891, is also applicable to cooperative banks. It, as
it applies in relation to bank as defined in Section 2 of that Act. Banking Companies Act 1949 shall apply in relation to cooperative bank as it applies in relation to banking company as defined in Section 40. Section 2 of this Act. Now, I will conclude. I will sum up the provisions of this Act. That main provisions are, important provisions of this Act are, RBI role under this Banking Regulation Act is that of regulatory, supervisory, operational and developmental functions carried out through Urban Cooperative Department or Cooperative Bank Inspection Department at present. And RBI derives the authority to control and supervise the urban cooperative banks through the Banking Regulation Act 1949 as applicable to cooperative banks. Then, this Banking Regulation Act is divided into part 5, part 1, part 2, part 3, part 4 and part 4, part 5. Part 5 is applicable to cooperative banks and that is from March 1st, 1966. Provisions of BR Act 1949, which are spelled out in section 56 of the Part 6 of the Banking Regulation Act 1949 are, RBI regulates and supervises the urban cooperative banks wide various provisions of the Act applicable to urban cooperative banks, which is mainly relating to banking activities, that is, requirement of minimum paid up capital and reserves, maintenance of cash reserve and liquid asset, that is cash reserve ratio and CRR, and HLR, that is statutory liquidity ratio, restrictions on loans and advances to directors, then powers to inspect the books of account, that is inspection under section 35 of the Banking Regulation Act, power to give directions if any bank is not following the guidelines or directions issued by Reserve Bank of India under this Act, that bank RBI gives such banks some directions for rectifying the important aspects of business, that is banking, CRR, reducing of NPA and all that, and power to impose penalty. All these are the main provisions of this Act, and we have discussed almost all the provisions of this Banking Regulation Act. Section 56 of this Act says RBI exercises regulatory, supervisory and development control on UCBs, that is urban cooperative banks, through the applicability of section selects provisions of the parent Act, that is Banking Regulation Act of this section from March 1966. Duality of control Duality of control means all these cooperative banks are controlled by Reserve Bank of India and the Registrar of Cooperative Societies. RBI and CCR, Commissioner for Cooperation and Registrar Cooperative Societies, Maharashtra State. These two institutions
controls the working of cooperative banks under in our state and moreover in the country. Now, dual control is RBI is monetary control. Monetary control and Commissioner for Cooperation Management. This means all these monetary functions are controlled by Reserve Bank of India under this Banking Regulation Act, and management function, that is the Board of Directors, election, Chairman, Vice Chairman, Chief Executive Officer, Director Board, their elections, duration of their term of office, Annual General Meeting, all these part is controlled by Commissioner for Cooperation and Registrar, Cooperative Societies, Maharashtra State, Pune. This is the dual control. Therefore, RBI is not empowered, following powers are not prescribed to RBI under Banking Regulation Act, which are that, number one, registration of cooperative bank, this is not done by RBI, removal of directors, this is not done by RBI, but Reserve Bank can issue their confidential report to Commissioner for Cooperation and Registrar, Cooperative Societies, about functioning of the director of the board, and the Commissioner for Cooperation and Registrar, Cooperative Societies takes action for superseding the board of directors of particular bank. There, moreover, that means Reserve Bank is not directly taking any action for removal of directors or board of directors. It recommends to Commissioner for Cooperation, that means who is conducting the management of these urban cooperative banks, RBI informs that dual authority. Next, audit of the cooperative bank is not done by Reserve Bank of India. Instead of this, Reserve Bank inspects or undertakes inspection of urban cooperative banks under Section 35 of the Banking Regulation Act. We have already discussed this in this session. Moreover, inquiry into the affairs of the urban cooperative bank is not done by RBI. That inquiry is done by Commissioner for Cooperation and Registrar, Cooperative Societies. If any bank's working is detrimental to the interest of the depositor's interest, therefore, such inspection can be conducted by Commissioner for Cooperation and Cooperative Societies, Maharashtra State. Moreover, inquiry into the conduct of CEO, Chairman, Director of ECB is not prescribed to RBI under this Act, and winding up of business is also. RBI give its report to Commissioner for Cooperation and Registrar if any bank is not functioning as per the guidelines or as per the rules and regulation of Banking Regulation Act, then RBI informs the Commissioner for Cooperation and Registrar to supersede the board or to wind up the business of this bank and take further necessary action in the matter. Definition we have already seen. Section 7 says that use of word bank, banker and banking or banking company should not be used
by any company other than banking company. This is very simple. It is prohibition of trading. There should not be any barter system or barter business, accepting of deposits and giving loans and recovery of that loans in time. Disposal of non-banking assets, section 9. This is also, banking company should not hold any immovable property, howsoever acquired, except such as is required for its own use. That means, if the property is required for the own business of the banking company, then and then only that immovable property will be held by the banking company. Otherwise, no letting business of the premises should be undertaken by urban cooperative banks as per the provisions of this act and RBI's directions. Under such all these provisions I have discussed in this session. Therefore, I thank you, all of you, for attending my lecture, and thank you once again. Thanking you.